तेरा सब कुछ मैं तेरा सब कुछ तू ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे निश्चित केलेले आहे आणि या अभियानांतर्गत प्रत्येक घरावर प्रत्येक कार्यालयावर प्रत्येक इमारतीवर आपल्याला आपला राष्ट्रध्वज तिरंगा फडकवायचा आहे। माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपल्या घरावर उद्या
13 ऑगस्ट सकाळी सूर्योदयानंतर तिरंगा उभारायचा आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिकचा ध्वज किंवा प्लास्टिक वापरणार नाहीत याची दक्षता घ्यायची। त्यानंतर 13, 14, 15 ध्वज तसाच ठेवायचा आहे आणि 15 ला सूर्यास्तापूर्वी म्हणजे संध्याकाळ सूर्य मावळण्याच्या अगोदर तो झेंडा काढून घ्यायचा आहे। तो झेंडा आपल्याला जर घरात ठेवायचा असेल तर आपण तो ठेवू शकता, पण त्याचं पावित्र्य आपल्याला जपायचं आहे। जर आपल्याने ते शक्य होणार नसेल तर तो संबंधित आपल्याकडे जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीला किंवा नगर परिषद असेल तर नगर परिषदेकडे परत द्यायचा आहे। या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा जो आहे त्या स्वराज्य महोत्सव अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत। या कार्यक्रमामध्ये देखील सर्वांनी आपण सहभागी होऊया। आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा जी आहे, जे देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या महापुरुषांनी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सेनानींनी आपलं बलिदान दिलं त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करावा, त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्राविषयी आपल्या देशाविषयी आपलं प्रेम व्यक्त करावं। म्हणून या सर्व अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हाल आणि आपल्या तिरंग्याची शान वाढवाल अशी मी विनंती करतो। जय हिंद।